मनोज जरांगे पाटलांवर SIT नेमण्याचा आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला. खरं तर या राज्याच्या गृहमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे की एखादा व्यक्ती त्याच्या हक्क आणि अधिकारासाठी लढतोय, झगडतोय, मरण्याची सुद्धा तयारी ठेवतोय. अरे त्या व्यक्तीवर तुम्ही SIT लावताय? आतापर्यंत मनोहर भिडेवर SIT लावली नाही तुम्ही का? मिलिंद एकबोटेवर SIT लावून त्याच्यावर अरेस्ट केली नाही, त्याची चौकशी केली नाही तुम्ही? मला माहीत नाही अजून या राज्यकर्त्यांना किती मराठ्यांचा जीव घ्यायचा आहे, किती मराठ्यांची घरं उद्ध्वस्त करायची आहेत. की आता यांच्या गाद्यांना मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा बारूद लावून उडवून देण्याची गरज आहे. इतके मोठे मोठे मोर्चे, आंदोलनं, उपोषण, त्याग, बलिदान देऊनसुद्धा राज्य सरकारने शेवटी मराठ्यांच्या हातामध्ये गाजरच दिलं, तेही 10% आरक्षणाचं. मुळात हे 10% आरक्षण उद्या कोर्टामध्ये टिकेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ते माझ्या मते तरी कोर्टामध्ये टिकणारच नाही. पण त्याच्यावर हे BJP-वाले सरकारवाले सत्तेमध्ये असेपर्यंत कोर्टात कोणी जाणार नाही. पण जसं BJP सरकार सत्तेवरून गेलं की लगेच कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं जाईल, तोपर्यंत त्याला कोर्टात चॅलेंज केलं जाणार नाही अशी शक्यता आहे. किंवा मग तोपर्यंत पिटिशन वगैरे दाखल करून ठेवतील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हिअरिंग होतील, स्टे येईल आणि पुन्हा मराठा समाजाचा जो काही संघर्ष आहे तो जशाला तसा चालू राहील. म्हणून मी म्हणालो होतो की राज्यकर्ते इतके निर्दयी आणि निष्ठुर झालेले आहेत की त्यांना समाजाच्या भावनांशी फक्त खेळ खेळायचा आहे. त्यांची प्रश्न त्यांना सोडवायची नाहीत. त्यांची प्रश्न जर सोडवायची असती तर मराठा आरक्षणावर कायमचा निकाल काढून, कायमचा निर्णय घेऊन त्यांनी आरक्षणाचा विषय संपवून टाकला असता. मला माहीत नाही अजून या राज्यकर्त्यांना किती मराठ्यांचा जीव घ्यायचा आहे, किती मराठ्यांची घरं उद्ध्वस्त करायची आहेत, किती मराठ्यांचं अजून मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यायचं आहे. हा राज्य सरकार प्रेरित जो काही खेळ राज्यामध्ये चाललेला आहे, राज्यातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा, सरकार स्वतः सामाजिक परिस्थिती बिघडवत आहे राज्यामधली आणि मग नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून आंदोलनकारांवर, मोर्चे करणाऱ्यांवर, उपोषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहे, SIT नेमत आहे. आता काल तर मनोज जरांगे पाटलांवर SIT नेमण्याचा आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला. खरं तर या राज्याच्या गृहमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे की एखादा व्यक्ती त्याच्या हक्क आणि अधिकारासाठी लढतोय, झगडतोय, मरण्याची सुद्धा तयारी ठेवतोय. अरे त्या व्यक्तीवर तुम्ही SIT लावताय? SIT-सारखी चौकशी लावताय? का आत्तापर्यंत मनोहर भिडेवर SIT लावली नाही तुम्ही? का मिलिंद एकबोटेवर SIT लावून त्याच्यावर अरेस्ट केली नाही, त्याची चौकशी केली नाही तुम्ही? भीमा कोरेगाव आयोगाचं काय झालं? भीमा कोरेगावला एवढी मोठी दंगल झाली, त्या दंगलीचं काय झालं? काय SIT चौकशी झाली नाही त्याची? काय निष्पन्न केलं तुम्ही? मागच्या 4 वर्षामध्ये 2018 भीमा कोरेगावची दंगल झाली, त्या दंगलीमध्ये कोण सहभागी होतं त्यावर SIT बसवून का तुम्ही आत्तापर्यंत त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही? मावळमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी गोळ्या घालून मारल्या, का त्याच्यावर SIT नेमली नाही? काय झालं त्याच्यावर पुढं? आजही मावळ गोळीबार प्रकरणामध्ये आदेश देणारे IPS अधिकारी नोकरीवर आहेत. काय झालं? का त्यांची चौकशी झाली नाही? तुम्हाला फक्त या राज्यामध्ये सामाजिक असंतोष ठेवायचा आहे, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. मराठा आरक्षणासाठी मागच्या 6 महिन्यापासून संपूर्ण गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत मराठा आंदोलक समाजाला, राज्य सरकारला वेठीस धरल्यासारखं वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही यशस्वी झालेला आहात. खरं तर यामध्ये मराठ्यांचा दोषच नाही, याच्यामध्ये दोष आहे राज्य सरकारचा. आणि राज्य सरकार जे करत आहे ते एकदम चुकीचं आहे. आता हे 10% जे आरक्षण तुम्ही दिलेलं आहे मराठ्यांना, हे आरक्षण कोर्टामध्ये उद्या टिकणार आहे? नाही टिकणार हे आरक्षण. म्हणजे तुम्ही सरळ सरळ राज्य सरकारने मराठा लोकांच्या हातामध्ये गाजर दिलेलं आहे, गाजर. आणि ते गाजर बसा चघळत. आता तुमच्या निवडणुका निघून जातील. आता लोकसभेच्या निवडणुका पुढं आल्यामुळं तुम्ही हा अध्यादेश काढला, राजपत्रक काढलं, सगळ्या गोष्टी काढल्या.
पण त्याने हा प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न पुन्हा विधानसभेच्या तोंडावर उग्र रूप धारण करणार आहे आणि राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे, त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असणार आहे. असे राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. मराठा आंदोलकांनी 10% आरक्षणावर विश्वास ठेवून, राज्य सरकारवर विश्वास ठेवून जर तुम्ही शांत बसलात तर हा तुमचा पूर्णपणे घात आहे असं समजा तुम्ही, कारण त्यांनी घात केलेलाच आहे. त्यांना फक्त वेळ मारून न्यायची आहे, तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही. 10% आरक्षण हे कोर्टात टिकणारच नाही.